प्रा मंडळी, मी हर्ष देसाई तुमच्या साऱ्यांचे उदरभरणमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो. मंडळी, लॉकडाऊनच्या काळामध्ये ना आपल्याला भाजीपाला इझिली अवेलेबल नाही आहे, म्हणून आज मी तुम्हाला मसूर म्हणजे कडधान्यापासून छान एक इझी ऑप्शन घेऊन आला आहे. आज मी तुम्हाला अख्ख्या मसूरची मालवणी स्टाईलची आमटी दाखवणार आहे. चला तर मग रेसिपी व्हिडिओला सुरुवात करूया. उदरभरणला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी घंटी जरूर वाजवा. तर मंडळी, अख्खा मसूरची मालवणी स्टाईल आमटी करण्यासाठी मी इकडे एक कप मसूर भिजवून घेतला आणि मग तो 2 ते 3 वेळा छान धुवून घेतला आणि पाणी निथळवून घेतलं. त्याच्यानंतर मी इकडे 2 मोठे चमचे सुकं खोबरं कांदा भाजून घेतला, त्यात गरम मसाला कोथिंबीर हे सगळं घेऊन वाटून घेतलं. हे वाटण आहे, हे वाटण कसं करायचं मी तुम्हाला अगोदर दाखवलेलं आहे. 1.5 मोठा चमचा घरगुती मिक्स मसाला, 1 छोटा चमचा हळद पावडर, 3 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतल्या आणि मग बारीक चिरून घेतल्या. कोथिंबीर, 1 छोटा चमचा हिंग, चवीनुसार मीठ, आलं लसणाची पेस्ट घेतली आपण 1 चमचा इकडे, 1 कांदा बारीक चिरून घेतला आणि 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलं आहे. हे सगळं साहित्य तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. आपण इकडे पाणीही घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी तेल. चला तर मग आता अख्ख्या मसूरची मालवणी स्टाईल आमटी करायला घेऊया. मंडळी, मी एका भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल तापवून घेतलं. आता यात मी ठेचलेला लसूण टाकतोय. लसणामुळे ना फ्लेवर खूप सुंदर येतो, म्हणून मी फोडणीला घेतोय लसूण. आपण आलं आणि लसणाची पेस्ट तर घेतलेली आहेच, पण त्यासोबत मी हे ठेचलेलं लसूण घातल्यामुळे खूप सुंदर फ्लेवर येतो आमटीला आणि हा थोडासा होऊ द्यायचा लालसर रंगावर. तर म्हणजे इकडे आपला लसूण छान लालसर कलर आलेला आहे, यात मी आलं आणि लसणाची पेस्ट घालतोय. 1 छोटा चमचा हिंग आणि हे छान परतवून घेणार आहे. आलं आणि लसणीचा कच्चा वास गेला पाहिजे एवढं. आता यातच मी बारीक चिरलेला कांदा टाकतोय. फोडणीला ना मंडळी मी थोडीशी कोथिंबीर टाकतोय, त्याच्यामुळे छान असा फ्लेवर येतो. हा कांदा आपण छान सॉफ्ट करून घेणार आहोत. 1-2 ते 3 मिनिटं लागणार आहेत आपल्याला कांदा सॉफ्ट करून घेण्यासाठी. तर मंडळी, आपला कांदा इकडे 2 ते 3 मिनिटं आपण परतवून घेतला. आता यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकतोय मी, तोही आपण छान परतवून घ्यायचा आहे आणि 1-5 मिनिटं आपण हे व्यवस्थित होऊ द्यायचं आहे. टोमॅटोही छान सॉफ्ट झाला पाहिजे. आणि मंडळी, तुम्हाला ना जर कढीपत्ता फोडणीला घालायचा असेल तर तुम्ही तोही घालू शकतात. तर म्हणजे इकडे कांदा आणि टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे. आता यात आपण हळद टाकतोय. घरगुती मिक्स मसाला घेतलेला आहे, तुम्ही कोणताही साठवणीतला मसाला टाकू शकतात. हे पुन्हा आपण छान तेलावर परतवून घ्यायचं आहे, म्हणजे मसाल्याचे फ्लेवर्स सगळे व्यवस्थितपणे येतात. हा घरगुती मसाला कसा बनवायचा ना मालवणी स्टाईलचा, हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. मंडळी, तुम्हाला ना जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते तुम्ही दाबा आणि त्याच्या बाजूलाच घंटीचं बटन आहे तेही दाबा, म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ना हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याचबरोबर जर तुम्हाला कोणती नवीन रेसिपी पाहायची असेल तर तेही मला खाली सांगा. आता यात आपण मसूर टाकतोय. हे मसूर ना मी 4 ते 5 तास व्यवस्थित भिजवून घेतले होते. थोडेसे कोमट पाण्यात भिजवायचे, म्हणजे छान भिजले जातात आणि लवकर भिजतात. हे आपण 1-2 मिनिटासाठी ना या मसाल्यासाठी मसाल्यामध्ये छान परतवून घेऊया. दोन मिनटं परतवायचं आपल्याला फास्ट गॅसवर. म्हणजे इकडे 2 मिनटं मी हे मसूर छान मसाल्यावर परतवून घेतलं आहे. आता यात मी थोडंसं पाणी घालणार आहे शिजणं एवढं. अजून थोडंसं पाणी घालूया.
आता आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि झाकण लावून एक 10 मिनिटं छान हे मसूर शिजवून घ्यायचे आहेत. तर मंडळी एक 10 मिनिटं झालेली आहेत इथे ना मंडळी, मी मध्ये झाकण उघडून थोडंसं पाणी घातलं होतं. आता तुम्ही जर अशा भांड्यात नसतील करणार ना, तर एका पातेल्यामध्ये जेव्हा तुम्ही करतात तेव्हा पाणी घालायचं आणि वरती झाकण, ताटाचं झाकण ठेवायचं आणि त्याच्यावर पाणी घालून ठेवायचं, म्हणजे आतल्या छान त्याला पाणी सुटत राहते. आपलं मसूरच्या आमटीचा इतका सुंदर असा घमघमाट सुटलेला आहे ना की विचारू नका, माझ्या तोंडाला तर आतापासूनच पाणी सुटलेलं आहे. मसूर शिजला आहे का चेक करून घेऊया. छान असा मसूर शिजला आहे आपला. आता यात ना हे वाटण घालायचं आहे. हे भाजलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. कसं करायचं मी तुम्हाला आधी पण दाखवलेलं आहे. यात थोडंसं आपण पाणी घालून घेऊया. तुम्हाला किती आमटीची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची ना तेवढं पाणी घाला. चवीनुसार मीठ टाकूया. थोडं पाणी आपल्याला अजून लागणार आहे. आपण ही एवढी कन्सिस्टन्सी ठेवली आहे आमटीची. मी वेगळा गरम मसाला पावडर नाही घातलेला आहे, कारण की ऑलरेडी आपलं जे कांदा खोबऱ्याचं वाटण होतं त्यात गरम मसाला होताच आणि जो घरगुती मसाला होता ना आपला, त्यातही व्यवस्थित गरम मसाल्याचं प्रमाण असते. म्हणून त्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण. मिक्स करून एक उकळ काढून घ्यायची आहे. मग मस्त आपली मसूरची आमटी छान तयार होईल. झाकण लावून एक 2 मिनिटं मी छान अशी उकळ काढून घेतो. तर मंडळी इकडे आपल्या मसूरच्या आमटीला मस्त अशी उकळ फुटलेली आहे आणि आता आपण हा गॅस बंद करून घेऊया. छान अशी आपली मसूरची आमटी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसते ते. ही मसूरची आमटी ना तुम्ही वरण भात किंवा नुसत्या भाताबरोबर मसूरची आमटी, चपाती, तांदळाची भाकरी कशाबरोबरही खाऊ शकतात. खूप सुंदर अशी आपली छान मसालेदार अख्ख्या मसूरची कोकण स्टाईल आमटी तयार झालेली आहे. आता आपण ही सर्व्ह करून घेणार आहोत. ही आपली ही गरमागरम आणि झणझणीत मसूरची आमटी छान तयार झाली आहे. तुम्हाला हा आजचा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला आहे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा आणि अशाच काही छान छान रेसिपीजसाठी उदरभरणला जरूर सबस्क्राईब करा.